जर सुमित्राच्या त्रासापासून मी तुम्हाला वाचवू शकते ना, तसाच त्रास देऊ पण शकते. काय बोलली तू? तुम्हाला इतकं बजावून सुद्धा सुमित्राची बातमी पेपरात आली कशी? सुमित्रा किल्लेदार यांचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या की खून? आपल्या घरावर असा काही प्रसंग येईल असं कधीच वाटलं नव्हतं आत्याबाई. आपल्या घरावर हा प्रसंग असा अचानक आलेला नाहीये दादा, कोणीतरी लादलाय मुद्दा. काय झालंय तुला वामन, काय बोलतोयस तू? मी परशू विरुद्ध पोलिसांमध्ये FIR करायचं ठरवलंय दादा. त्यानंतर मग पोलीस आणि कोर्ट काय ते पाहून घेतील. वामन अरे तू काय डोक्यात घेतलंयस? सुमित्रा राखी बांधायची आत्या मला, ओवाळायची मला आणि दादालाही. मी परशूला असा सोडणार नाही दादा. आणि मुळात सुमित्राने आत्महत्या केलेली नाही, परशूनी तिला आत्महत्या करायला भाग पाडलंय अशी तक्रार करणार आहे मी. हे सगळं केल्याने काय निष्पन्न होणार आहे वामन? हे तू बोलतोस दादा, वास्तविक पुढाकार घेऊन हे सगळं तू करायला हवंस. मला काय वाटत, आपण एकदा आपल्या आपल्यामध्ये या सगळ्याची शहानिशा करून घेऊयात ना. ते काम पोलिसांचं आहे, आपलं नाही. फक्त त्यासाठी कोणीतरी आधी पोलिसांमध्ये तक्रार करायला हवी. आणि मी असं ठरवलंय, मी पोलिसात तक्रार करणार आहे. आपल्या घरातल्या कोणाला तरी न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतोय आपण. घरातल्या कोणाला साधी ठेच जरी लागली तरी तुझा जीव कासावीस होतो. मग इथे तर आपल्या घरातला एक माणूस कायमच गेलाय, त्याच्यासाठी काहीच करणार नाही होत का आपण? वामन उगाच भावनेला हात घालू नकोस. भावनेला हात मी घालतोय? या सगळ्यावर दादाचं मत काय आहे ते मला ऐकायचं आहे. तू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असेल तेव्हाच बोलेन मी. ते ऐकण्यासाठीच थांबलोय मी इथे. फक्त तू एकदा हो म्हण दादा, बघ पुढचं सगळं मी करतो. त्या परशूला नाही खडी फोडायला पाठवला ना तर बघ. हे असं सगळं केल्यामुळे आपल्याच माणसाचे वाभाडे काढल्यासारखं नाही वाटणार तुला? आणि जेव्हा मी आपलं माणूस म्हणतोय तेव्हा सुमित्राला उद्देशून म्हणतोय, त्या जनावराला उद्देशून नाही हे समजून घे. एकीकडे त्याला जनावरही म्हणतोस आणि दुसरीकडे त्याला व्यसन घालायलाही परवानगी देत नाही. मला वाटतं हे म्हणतायत ते बरोबर आहे. जो माणूसच आता आपल्यात राहिला नाही त्याच्या आबरूच्या बेआबरूच्या काय गप्पा मारतोय आपण? मला एवढंच कळतं त्या माणसाला न्याय मिळायलाच हवा. मेलेल्या माणसाच्या न्याय अन्यायाच्या गोष्टी चालतात, मग आबरू बेआबरूच्या का नाही? तू आता मला शब्दात पकडतोयस. तू वकील असूनही शब्दात पकडला गेलायस वामन, याचाच अर्थ तुझा दावा संपूर्णपणे पक्का नाहीये. आई गेली वरण हिला ठेवून गेली इथं. अगं ए बाई तू गप झोपली नाही ना आता? तर तुझ्या आईला फेकून दिली ना, तिथनं फेकून दिली ना तुला. काय करू इथं कळत नाही. पांडू दादा आपण गेलो तिकडे. लिंबोणीचा झाडा मागे झोपत नाहीये का ग? आता रडणारच घेऊ. सुमिताईची आठवण येत असेल ना तिला, आई विना पोरे बिचारी. आता कुठून आणायची हिची आई सांगा बर का? आई विना का? मी आहे ना, शिव माझी पण मुलगी. ते झालंच, आओ पण तशी माझी पण सवय झाली आहे तिला. आता झोपवते मी तिला, तुम्ही नका काळजी करू.
नाही, त्याची काही गरज नाही, शिव माझ्याकडे राहील. राहू द्या की मी झोपवते. वामन आता बास ना बाबा. बास म्हणून तुम्ही शांत राहू शकता, मी नाही. तुम्हाला जर सुमित्राशी काही घेणं देणं नसेल ना, तर निदान माझ्यावर तरी विश्वास ठेवा. अरे जरा विचार करून बोल वामन. सुमित्राशी देणं घेणं नाही म्हणजे काय? आत्या तू शब्दशः अर्थ घेऊ नकोस, प्लीज. सॉरी, मला काय म्हणायचंय तेवढं तरी लक्षात घे. सुमित्राला ह्या घरामध्ये जिवंत असताना एक सुखाचा क्षण मिळाला नाही ग. तो आता मिळवून द्यायचा मी प्रयत्न करतोय. लाज वाटते आत्या मला, लाज. एका खुनी माणसाबरोबर एकाच छताखाली मी ह्या घरात राहतो याची लाज वाटते मला. तू म्हणतोय ते सगळं खरंय, पण आता हा निर्णय आपल्या घरासाठी कितपत योग्य आहे? शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात ते काय उगाच नाही. मग काय करायचं आत्या, गप्प बसून राहायचं का? कुठल्या तरी गुन्हेगारांनीच तयार केलेलं वाक्य आहे, त्यामुळे सज्जन माणूस कोर्टाची पायरी चढायला घाबरतो आणि गुन्हेगारांचाच भावतो. हे सगळं तू मला का सांगतोयस? ज्याला सांगायला हवंय त्याला सांग ना. तो एका शब्दाने ऐकून घेईल तर ना. वामन, तुझी तळमळ मला कळते. आत्या तुला माझी तळमळ समजते, परशू नालायक आहे हे समजतं. मग आता घोडं अडलंय कुठे? माझ्या कानाशी हे भुणभुण करून काही उपयोग आहे का? ज्याला सांगायला हवंय त्याला जाऊन सांग ना, समजावून सांग त्याला, आणि वाद घालू नकोस. वादाने वाद वाढतो. अच्छा, म्हणजे मी काही बोलायला गेलो की लगेच वाद वाढतो का? माझं चूक आहे हो ना? मला आता असं वाटायला लागलं आत्या की गुन्हेगार खरं तर मीच आहे. देवा, आता काय सांगू तुला? डोक्यावर हात मार नाही तर वाटेल ते कर. सॉरी, पण मी सुमित्रासाठी काहीतरी करणार म्हणजे करणार. वाकणे जे झालं ते झालं, पण सुमित्राविषयी एकही ओळख छापून नाही आली पाहिजे. साहेब, सगळ्याच वर्तमानपत्रांनी या बातमीला हेडलाईन केलंय. ती येणार नाही हे पहा, त्यासाठी काय वाटेल ते करा. एका निष्पाप मुलीच्या मृत्यूची अशी चेष्टा करू नका म्हणा. ठीक आहे साहेब, उद्या कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये एकही ओळ छापू देणार नाही. प्रेमाने समजावा वाकणीस, त्यानं म्हणावं हे राजकारण नाहीये. आमच्या दुःखाचा असा बाजार मांडू नका. ठीक आहे साहेब. आणि बातमीच हवी असेल तर त्यांना सांगा, निवडून आलेल्या आमदारांना घेऊन एक पत्रकार परिषद बोलावणार आहोत आम्ही. तेथे बराच मसाला मिळेल. जे छापायचंय ते छापा. ठीक आहे साहेब, येतो. जानकी, जानकी, मला असं वाटतं आपण सुमित्रासाठी काहीतरी करायला हवं. वामन दादा, तुम्ही मला काहीही करायला सांगा, मी तिच्यासाठी करीन. मग परशूच्या विरोधात आपण पोलिसांमध्ये तक्रार करूया. त्याचं दुसरं लग्न, त्याची नाटकं, सगळं लोकांसमोर येऊ दे. पण यातून सुमित्राईसाठी काय करणार आपण? काय करणार म्हणजे? जो न्याय आपण तिला जिवंतपणे मिळवून देऊ नाही शकलो तो तिला आता तरी मिळवून देऊया. वामन दादा, एकदा माणूस गेला की त्याला कुठलाही न्याय नाही मिळत.
कोणीही तो नाही मिळवून देऊ शकत. जानकी मला असं वाटलं होतं तू तरी मला समजून घेशील. आणि हे नाही करायचं तर मग काय करायचं आपण? दरवर्षी सुमित्राच्या नावाने फक्त वर्ष श्राद्ध घालायचं का आपण? वामन दादा, या कायद्याच्या गोष्टींमधलं मला काही कळत नाही, त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो हेच घेते. मला वाटलं तर जानकी सगळेजण माझ्या बाजूनी आहेत, माझ्या पाठीशी आहेत. पाठीशी असणं सोडाच, कोणी माझं सदा ऐकून घ्यायला तयार नाही आहे. आपण आपली कातडी अशीच वाचवत राहिलो ना जानकी, तर एक दिवस हे परशुसारखी जनावरं आपल्याला सुद्धा. बाबा, मला बोलायचंय तुमच्याशी. कशाबद्दल? बाबा, तुम्ही आता काय करायचं ठरवलंय? कशाचं बाळा? सुगंधाचं काय ठरवलंय? या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे का आपण? हो. घडलेल्या प्रकरणात तिचा काय दोष आहे याचा कधी गांभीर्याने विचार झालाय? तू का तिची एवढी बाजू घेतेस? कारण या सगळ्या प्रकरणात ती बिचारी विनाकारण भरडली जाईल म्हणून. विनाकारण? बाबा, त्यांच्या लग्नाबद्दल मी काही बोलू शकत नाही, कारण मला तो अधिकारच नाहीये. पण या सगळ्या प्रकरणात सुगंधाचा काहीही दोष नाहीये एवढं मात्र नक्की. दोष नाहीये का? कारण सुगंधाचा काहीही दोष नाहीये असं सुमित्रा काकूचं सुद्धा म्हणणं होतं. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती परशु काकाला द्या ना. काळजी करू नकोस बाळा, या सगळ्याचा मी विचार करून ठेवलाय. लवकरात लवकर काय तो निकाल लावून टाकेन मी. निकाल लावून टाकतो म्हणजे? तू नको जास्त विचार करूस. जा जा आणि आराम कर. वामन ही जी काही धडपड करतोय त्यात स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करणं शक्य नाही. पण सुमिताही गेली म्हणून हे ते सगळं नाही करत आहेत. पण त्याला हे समजावून सांगायचं कसं की तो जे काही करतोय त्यातनं काहीही निष्पन्न होणार नाहीये. उलट हे दोन भाऊ मात्र वेगळे होते. खर तर परशुदादांना कोणाचाही भाऊ म्हणणं कितपत योग्य आहे मला माहिती नाही. पण तरीही परशुच्या छळामुळे सुमित्राने आत्महत्या केली असं मला नाही वाटत. आणि तो कसाही असला तरी तिने मनापासून स्वीकारला होता त्याला. मलाही असंच वाटतंय आत्याबाई, ती मनाने खूप घट्ट होती. तिच्या वडिलांचं असं अचानक गायब होणं सुद्धा तिने किती धीराने स्वीकारलं होतं. वामनला त्याचंच तर वाईट वाटतंय ग, म्हणून तर तिला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड चालली आहे त्याची. पण हे सगळ्यांना कोण समजावणार आत्याबाई? हे कोणाचंही ऐकून घेत नाहीये. आता तू समजावून सांग त्याला. आता या क्षणाला नरसिंहची राजकीय कारकीर्द जास्ती महत्वाची. एखादं जरी पाऊल चुकीचं पडलं ना तरी परवडणार नाही आपल्याला ते. मी बोलते त्यांच्याशी. अमृता,
वामन दादांच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे. तुझ्याशी काही बोलले का ते? परशु काकावर केस करण्यासंदर्भात? हो, मला सुगंधाबद्दल सुद्धा विचारत होते. मला म्हणाले की परशु दादांवर केस करायची आणि परशु काकावर केस केलीच पाहिजे, कारण तो त्याच योग्यतेचा आहे. पण आता या सगळ्या गोष्टींचा काय फायदा? सुमित्रा काकू तर नाहीये ना आता. आणि भले वामन दादा केस जिंकतील सुद्धा, पण सुगंधा तिचे हाल थोडेच थांबणार आहे. आणि प्रश्न एवढ्यावर संपत नाहीये. उद्या रागाच्या भरात किंवा दुःखाच्या भरात सुगंधाने सुद्धा असं वेडवाकडं पाऊल उचललं तर काय करणार होत आपण? ह्या सगळ्यावर उपाय एकच आहे. वामन दादांना सांगायचं की तुम्ही असलं काहीही करू नका म्हणून. पण हे त्याला फक्त तूच सांगू शकतेस. अमृता, मी एकदा बोलली आहे त्यांच्याशी, परत बोलून बघते. पण वामन दादांनी ना नक्की केलंय की काहीही करून परशु दादांना तुरुंगात पाठवायचं. जानकी, मला वाटतंय हे सगळं खूप पर्सनल लेवलवर चाललंय. म्हणजे वामन काकाला परशु काकाचा राग आहे म्हणून तो हे करतोय. पण परशु दादांचा घरातल्या सगळ्यांनाच खूप राग आहे. अगं, पण त्याची शिक्षा बिचारा सुगंधाला का? मी बोलले आहे बाबांची, बघूया ते काय निर्णय घेत आहे. बोलवलंस मला दादा, पण मी लई दुःखात आहे रे, अजून सावरलेलो नाही. त्या चिऊचा थवाड बघून, चिऊचा गोड चेहरा बघून दिवस ढकलतोय मी. झालं की सांग, मग बोलतो मी. झालं की बोल. तुझं बोलणं म्हणजे माझ्यासाठी संत वाणी आहे रे. तुझं सामान उचल, या सुगंधाला घे आणि रमावतीला जा. कायमच काय बोललास? मी म्हणलं मी नाही जाणार दादा, तुला खरं सांगतो मला घरात ना हाकलू नको रे. माझ्या सुमीच्या लई आठवणी या घरामध्ये जागोजागी आहेत रे बाबा. त्या आठवणीवर कुठेतरी कोपऱ्यात पडून राहीन. जगेन मी पाठवायचं असेल तर ते सुगंधाला पाठवून दे तिकडे रमावतीला. मी नाही जाणार दादा. तुझा कांगावा करून झाला असेल तर निघ इथून. इतके दिवस सुमित्रा होती म्हणून तिच्याकडे पाहून माफ केलंय मी तुला. आता तीच नाही राहिली. बऱ्या बोलांना सामान उचल आणि रमावतीला जा, नाही तर तुला कसं पाठवायचं मला चांगलंच माहिती आहे. परशु जातो.